नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्ही सगळे मजेत असालच, मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका। गमिलीका सपना पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे। आणि मित्रांनो, सकाळ झालेली आहे, कालचा व्हिडिओ आपण रात्री एंडिंग केलेला आहे, तो पण व्हिडिओ छान आहे, तर तो व्हिडिओ पाहायला विसरू नका। त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, ती तुम्ही चेकआउट करा। आणि काल आपण वाल्मिकी नगरमध्ये थांबलेलो होतो रूम घेऊन, तर आता रूम चेकआउट केलेला आहे आणि आत्ता आम्ही चाललेलो आहोत परत फिरण्यासाठी। तर चला बघूया आज आपल्याला कुठे जायचं आहे ते। साई चप्पा आणि साई पुढे गेलेले आहेत, तर त्यांनाच विचारूया आपण की आज आपल्याला ते कुठे कुठे नेणार आहेत फिरण्यासाठी। आणि माझ्यासोबत मी तुम्हाला पण घेऊन जाणार आहे आणि आज आपण फिरणार आहोत माथेरान। तर आपण चाललेलोच आहोत आणि साई चप्पाने विचारूया आज कुठे कुठे आपल्याला फिरायला घेऊन जाणार आहेत ते, कुठे कुठे नेणार आहात। आज आपण पॉईंट्स बघूया। आता इकडे भरपूर पॉईंट्स आहे, तर एक एक पॉईंट्स तुम्हाला तिकडे जाऊनच आपण दाखवूया, बिकॉज काय असं तुम्हाला संबंध नाही सांगून। तो चला मग जाऊया। आणि खूप सारे पर्यटक निघालेले आहेत आता फिरण्यासाठी। हॅलो गाइस, बघू शकता मी इकडे आलेले आहे, इकडे आहेत फक्त तुम्ही। आता आम्ही हॉटेलमध्ये आलो। तर मित्रांनो, आत्ता आम्ही निघालेलो आहोत पॉईंट पाहण्यासाठी आणि खूप निसर्ग पाहू शकता तुम्ही, एकदम मस्त आहे। सकाळचं वातावरण पूर्ण धुकं धुकं आलेलं आहे, खूप म्हणजे खूप छान वाटतंय। कसं वाटतं साई तुला? एकदम मस्त। आणि आता जंगलात कोणच नाही, फक्त माकड पण नाही दिसत आहेत म्हणा। तुम्ही बघू शकता एकदम घना जंगल आहे, नाही बाग आहे, नाही कोण आहे। आणि इथे पाय पण आहेत लोकांचे, माकडांचे असतील ते पाय। तर आता मित्रांनो, आता आपण थोड्या वेळाने पोहोचणारच पॉईंटवरती, त्याची तिकडे जाऊन आपण मस्त निसर्ग बघणार आहोत। तर मित्रांनो, आता आम्ही अर्धे रस्त्यामध्ये आलेलो आहोत आणि इकडे सगळ्या पॉईंटचे चिन्हे दिलेले आहेत। पाठी इकडे पण एक रस्ता आहे, तिकडे पण एक समोर आहे आणि तिकडे पण रस्ता आहे। ज्या पॉईंटला तुम्हाला जायचं आहे त्या पॉईंटला चिन्ह दिलेलं आहे, तिकडे तुम्ही जाऊ शकता। आता आपल्याला इकडे जायचं आहे, तर आपण ह्या रस्त्याने जाऊया। हां हां, दमली मित्रांनो, आणि आता आपण पोहोचलेलोच आहोत पॉईंटला। तर चला आता आपण पहिले तिकडे जाऊया, नंतर मग सांगते तुम्हाला आपण कोणत्या पॉईंटला आलेलो आहोत ते। साई जाऊ नको पुढे, किती मस्त वाटते ना मित्र, बघा ना कसे बसलेत एकदम। त्यानं आपण चारुलेट लेकला आलेलो आहोत आणि इकडे तलाव आहे, खूप सारे इकडे पॉईंट आहेत, गड आहेत जवळजवळ, तर तेही तुम्हाला पाहायला मिळणार। त्यासाठी आम्ही पहिले इकडे आलेलो आहोत, आपल्या पाठीमागे एक लॉर्ड पॉईंट आहे, तिकडे पण आपल्याला जायचं आहे। पहिले आपण इकडे निसर्गाची मजा घेऊया, एन्जॉय करूया। इकडे काय काय आहे ते तुम्हाला मी पहिले दाखवते। आणि माझ्यासमोर आहे ना तो एक गड आहे, उंच असं डोंगर, तर तो पहिला आपण बघूया इकडे। खूप सुंदर आहे, इथून एवढा भारी दिसतोय। तिकडे जवळ जाऊ शकतो आपण? नाही ना, तिकडे जवळ नाही जाऊ शकत, पण तिकडे आपण वरती जाऊन अजून एन्जॉय करू शकतो। तर पहिले आपण इकडे बघूया आणि नंतर मग बसतीत
आता भीतर पाहू शकता तुम्ही, मंकी आहेत सगळे आणि खूप छान असे बघा गवतामध्ये एकदम मस्त. तर छोटा बघ किती छान आहे. मित्रांनो आता आपण आलेलो आहोत तिकडे, सुंदर असं वॉटरफॉल आहे आणि खूप सगळेजण पाण्यामध्ये एन्जॉय करत आहेत. पाहिलंच तुम्ही पाठीमागे सुंदर असं वॉटरफॉल आहे आणि तिकडे खूप सारे जण मस्त की पाण्यामध्ये पोहत आहेत आणि एन्जॉय करत आहेत. साईला पण पोहायचं आहे पण साईला म्हटलं भिजू नको, सर्दी वगैरे होणार उगीच. फायनल मित्रांनो आपण लॉर्ड पॉइंटला आलेलो आहोत आणि खूप सुंदर असं इथून निसर्ग दिसत आहेत. तर ते पण निसर्ग आपण पाहूया, तर तुम्हाला मी दाखवते हा एक मिनटं. तर आता आपण लॉर्ड पॉइंटला आलेलो आहोत आणि इकडे खूप सुंदर असा छान असा नजारा आहे पाण्यासारखा, खूप मस्त वाटतं एकदम. मित्रांनो आत्ता आपण लॉर्ड पॉइंटला आलेलो आहोत आणि इकडे बघा लांबून दिसतंय पण खूप छान असे वॉटरफॉल आहेत, खूप मस्त वाटतंय कारण जवळ जाऊ नाही शकत, खूप लांबून आहे. मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. दिसले का? नाही दिसणार कारण खूप लांब आहे, ते इथे येऊनच तुम्हाला पाहायला लागणार माथेरानमध्ये. खूप छान वाटते मित्रांनो, आत्ता आपण जाणार आहोत. लॉर्ड पॉइंट पण आपला झालेला आहे, आता बघूया आपल्याला कुठे जायचं आहे ते. चला दोन पॉइंट आपले करून झालेले आहेत, आता तिसरा पॉइंट पाहण्यासाठी आपण चाललेलो आहोत. पण इकडे रस्ता जरा कठीण आहे, चढण पण आहे, त्यासाठी आपण चढत चाललेलो आहोत. चढून आल्यानंतर मित्रांनो आता इकडे जरा रस्ता आहे, त्या रस्त्याने आता आपल्याला चालायचं आहे. रस्ता असेल ना मित्रांनो चालण्यासाठी खूप सोपं जातं, मस्त आपण चालत चालत निसर्गाची मजा घेत जाऊ शकतो गप्पा गोष्टी करत. नाव घेतलं की मंकी लगेच येतं साईच्या हातामध्ये, खाऊ असतो ना, ये पटकन मंकी येते. साई थकला मित्रांनो खरोखर. इकडे चिप्स खाते तर मित्रांनो आत्ता आपण चाललेलो आहोत इको पॉइंटला आणि इकडे जाण्यासाठी खाली रस्ता आहे असं वरून आपण आलेलो आहोत आणि आता परत खाली उतरलेलो आहोत. चला मग इकडे जाऊया आणि पटापट तो पॉइंट पण आपण कव्हर करूया. आईस्क्रीम 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 पाहिजे. हा ना मित्रांनो हा आहे इको पॉइंट आणि इकडे खूप गर्दी आहे, या संडे असल्यामुळे खूप सारे पर्यटक आलेले आहेत आणि निसर्गाची मजा घेत आहे. तर आपण पण जरा निसर्गाची मजा घेऊया आणि मी तुम्हाला दाखवते इकडचा निसर्ग कसा पाहण्यासाठी आहे. इकडे आल्यानंतर मस्त असा व्ह्यू पाहायला मिळतो, खूप सुंदर वाटतो. नेचर को एन्जॉय करू यार.
मित्रांनो, इको पॉइंट वरती निसर्गाची मजा घेतल्यानंतर समोर पण एक आहे, तो पॉइंट दिसतोय पण खूप लांब आहे, तो पण खूप सुंदर पॉइंट आहे। हे बघा इकडे घाबरायला पण होतंय, जेव्हा खाली वगैरे काल जरी सगळं पाहू शकता। सो मित्रांनो, आपण आता इको पॉइंट बघू आलोय आणि खूप मस्त वातावरण झालेलं आहे। मित्रांनो, खूप पाऊस पडतोय आणि धुकं पण आहे, आम्हाला मस्त व्ह्यू भेटला। त्याच्यानंतर जे धुकं आले, पाऊस पडा चालू झाला, सगळं पूर्ण जे मजा होती ते पूर्ण गेली। आता लोकं परत रिटर्न येतात इको पॉईंटवरून। आता आम्ही बघू कुठल्या पॉईंटला जाऊया, अजून डिसाईड नाही केलं आहे, नाहीतर आम्ही परत मार्केटच्या इकडे जाऊ, तिकडे काहीतरी खाऊया आणि मग निघूया घरासाठी, बिकॉज ताई पण थकला आहे खूप। सो चला, मित्रांनो आता परत आपण आलेलो आहोत मार्केटमध्ये आणि आता प्रचंड अशी भूक लागलेली आहे, कारण पाऊस पण खूप पडत आहे। तर आता साईच्या पप्पा बोलतात की पॉईंटला वगैरे कुठे जायचं नाही, कारण एक वाजलेलं आहे, लेट होणार परत आणि तिकडे गेल्यानंतर काही दिसणार पण नाही आहे। साई पण थोडा रडत आहे, भूक लागलेली त्याला। तर आता आपण जेवूनच घेऊया, जेवायला जाऊया आणि नंतर मग बघूया कुठे जायचं ते। मित्रांनो, एक आपल्याला मस्त घरगुती जेवणाचं हॉटेल मिळालेलं आहे, विजय टी हाऊस, आणि इकडे घरगुती जेवण भेटतं, तर नाश्ता पण असतो त्यांच्याकडे सकाळचा, जे आपल्याला काही वडापाव मिसळपाव वगैरे ते सगळं काही मेनू आहे त्यांच्याकडे, तुम्हाला दाखवते मी। तर खूप छान असं जेवण मिळतं इकडे घरगुती। तर आम्ही इकडेच बसलेलो आहोत आणि आता आम्ही ऑर्डर दिलेली आहे आतमध्ये, तर चला बघूया आपली ऑर्डर काय दिलेली आहे ती साईच्या पप्पाने आज आणि काय आपल्याला जेवायला भेटणार आहे। इकडे आतमध्ये साईचे पप्पा आणि साई बसलेले आहेत। सो मित्रांनो, इकडे आपली थाली आलेली आणि इकडे तुम्ही बघू शकता राईस आहे, सुका चिकन आणि इकडे रस्सा आणि इकडे आहे आपला मस्त पैकी कांदा, लिंबू आणि चपाती आणि डोंबरीचा सपना। तर आज आपली चिकन थाली आलेली आहे आणि मस्त खायचं आहे मित्रांनो, आणि मस्त राहायचं आहे, मस्त पाऊस पण पडत आहे। मी आता खाणार आहे भात आणि इथे भाकरी, इथे पप्पांनी माझ्यासाठी कैरी आणले, इथे भाकरी आहे, इथे चिकन आहे, इकडे कांदे आहे, तिकडे रस्सा, इकडे ह्याला काय बोलतात चिकन ना, चिकन मसाला, हा चिकन मसाला, इकडे भाकरी आणि इकडे मम्मीचा बस बस। तर मी का साईच्या पप्पा घेत आहेत, हो मग राहू दे ना, मग चालू चालू घोडा माथेरांची आठवण। साईनी स्कूटी घेतलेली आहे, साईची बाबा मज्जाच आहे। सो मित्रांनो, आपण आता मार्केटमध्ये आलो, थोडीशी शॉपिंग केली तिकडे, बोलतात ना जिथे आपण आलो तिकडची काही नाही काहीतरी छोटीशी एक वस्तू घ्यायची असते एक आठवण म्हणून, तर आम्ही तिकडे शॉपिंग केली, घोडा वगैरे घेतला आणि आता आपल्याला जायचं आहे जिकडे आमचं सामान आहे। दादांच्या रूमवरती आम्ही आमच्या बॅगा ठेवलेल्या आहेत, तर त्या बॅग घ्यायच्या आहे आणि आत्ता वाजलेले आहे 2:30 आहेत। तर अजून एक पॉईंट करायचा होता, तर आता वेळ नाही आहे कारण 3:30 गाडी आहे, परत घरी जायला लेट होणार खूप। तर मित्रांनो, आपण आज 3 पॉईंट पाहिले, तर कसे वाटले तुम्हाला माझा व्हिडिओ, पॉईंट पण तुम्ही बघितले, तुम्ही व्हिडिओ एन्जॉय केला की नाही तर कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्हाला मी सांगितलं की इकडे खूप सारे पॉईंट आहेत अजून आपण बघू शकतो, तर 2 दिवसात काही पूर्ण होत नाहीत आणि खूप पाऊस होता, साई पण आता खूप थकलेला आहे, मग म्हटलं आता आपण निघायला पाहिजे कारण आता 2:30 आहेत, आता आपल्याला नेरळला जाईपर्यंत अर्धा तास पाहिजे, पण तिथून परत आपल्याला तेवढं चालायचं आहे काल जेवढं चालत आलो तेवढं। तर फायनली मित्रांनो, हा व्हिडिओ आता मी इथेच एंडिंग करत आहे,
आणि हा होता छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी। तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा, सबस्क्राइब करा माझ्या चॅनलला आणि बाजूचं बेल बटन ऑल करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगसोबत, तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्थ राहा, स्वतःची काळजी करायला विसरू नका। ओके, टाटा, बाय बाय। हॅलो माझी गाडी, घरी आलेला होता स्कूटी।